नमस्कार, कांचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत। आज आपण मेथी मटर मलाई कशी बनवायची ते बघणार आहोत। या भाजीमध्ये खूप कमी मसाले लागतात आणि बनवायलाही अगदी सोपी आहे, वेळही जास्त लागत नाही। तर सुरुवात करूया। सर्वात अगोदर गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी मटार टाकून घ्यायचा। जर मटार ताजा असेल तरच असे शिजवून घ्यायचे, फ्रोझन मटार असतील तर ते डायरेक्ट वापरू शकता। मटार टाकले की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकायची। साखरेमुळे मटारचा रंग बदलत नाही। आता पाण्याला उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि झाकण न लावता 4 ते 5 मिनिट असं शिजवून घ्यायचं। 5 मिनिटात मटार शिजला की गॅस बंद करून हा गाळून घ्यायचा। आता एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। त्यामध्ये थोडेसे काजू टाकायचे। त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो यामध्ये टाकून घ्यायचा। 1 हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कांदा पटकन परतावा म्हणून आपण 1/2 चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। याला आता मिक्स करून घ्यायचं। आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे कांदा आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा तांबूस रंगावर परतून झाला की त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा। याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण लावून मंद गॅसवर 2 मिनटं शिजवून घ्यायचं। 2 मिनिट झाले, टोमॅटो छान मऊ शिजला आहे। त्यामध्ये आता पावडर मसाले टाकून घ्यायचे। सर्वात अगोदर 1/2 चमचा हळद, धनेपूड, जिरेपूड आणि 1/2 टीस्पून आमचूर पावडर टाकून घ्यायची। 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं। याला मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर परतून झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे। तर साधारण 1/2 कप पाणी घालून मी इथे हे बारीक करून घेतलं आहे। आता एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घेऊयात 1 चमचा साजूक तूप। आपण तुपाऐवजी तेलही वापरू शकता, पण तुपाने चव छान येईल। तूप गरम झालं की यामध्ये घालायची बारीक चिरलेली मेथी। तर इथं मी 2 कप मेथी घेतली आहे। मेथी घेताना चांगली कोवळी बघून घ्यायची। यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू। मीठही जास्त घालायचं नाही, अगदी 1/2 टीस्पून मीठ घालायचं आहे, कारण मेथी जसजशी परतत जाऊ तसतशी कमी होत जाते, त्यामुळे ती खारट होण्याची शक्यता असते। आता आपल्याला मेथीमधलं सर्व पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथं मेथीमधलं सर्व पाणी आटलं आहे। आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे छान फुलेपर्यंत परतून घ्यायचं। आता त्यामध्ये 1 तमालपत्र आणि 2 हिरवी वेलची, थोडीशी फोडून घेतली वेलची मी इथं, हे 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं। यामध्ये तयार करून घेतलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची। इथं मी सर्व पेस्ट घातली। आता याला मंद गॅसवर 4 ते 5 मिनिट ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। तर अगोदरच आपण हे सर्व साहित्य परतून घेतलं आहे, त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही। हे बघा, 4 ते 5 मिनिट झालेत, ही पेस्ट छान शिजली। यामध्ये आता शिजवलेले मटार आणि तुपामध्ये परतून घेतलेली मेथी टाकून घ्यायची। मेथी आणि मटार 2 ते 3 मिनिट छान परतून झालं की त्यामध्ये 1/2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं। आपल्याला ही भाजी जास्त पातळ करायची नाही, त्यामुळे पाणी अगदी कमी टाकायचं। याला मिक्स करून घ्यायचं। याच्यावरती झाकण लावून 1 उकळी काढून घ्यायची। इथं याला छान उकळी आली आहे, हे हलवून घ्यायचं आणि आता गॅस अगदी कमी ठेवायचा आणि याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून घ्यायची। इथं मी 1/2 वाटी फ्रेश क्रीम घेतली आहे, म्हणजे मोठे 4 चमचे। याला छान मिक्स करून घ्यायचं। फ्रेश क्रीम घातल्यानंतर गॅस अजिबात मोठा करायचा नाही, गॅस कमीच ठेवायचा। आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावर बारीक करून टाकायची आणि त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला टाकायचा। किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। लक्षात असू द्यात, आपण कांदा आणि टोमॅटो परतताना आणि मेथी परतताना मीठ टाकलं आहे, त्यामुळे चवीपुरतं मीठ टाकायचं। याला आता सतत 3-4 मिनटं हलवत मिक्स करून घ्यायचं।
तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती छान आला आहे ते। आता सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। तर बघितलं अजिबात जास्त मसाले लागत नाहीत, अगदी पटकन आणि सहज ही भाजी तयार होते। गरमागरम मेथी मटर मलाई सर्व करूयात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।